नमस्कार मित्रांनो, मी विवेक मंत्री, तुमचा इमोशनल वेलनेस कोच. माझे बरेचसे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील फेसबुक लाईव्हवर, यूट्यूबवर. दर शनिवारी मी संध्याकाळी 7:30 ते 8 फेसबुक लाईव्ह पण असतो, ज्याच्यामध्ये आपण इमोशनल वेलनेसवर बरेचसे चर्चा करतो. इमोशन्स म्हणजे भावना. आयुष्यातली प्रत्येक घटना ही कुठल्या ना कुठल्या भावनेशी निगडीत असते, तर त्याच्यावरती आपण बऱ्याचशा गहन चर्चा करतो आणि बऱ्याचशा टेक्निक्स पण देतो. आपण बघतो आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा लोकांना स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन, रिलेशनशिप इश्यूज, काही जणांना आजार होतात, डायबेटीस, स्किन डिसऑर्डर्स, ॲलोपेशिया ज्याच्यामध्ये केसं झडतात, SLE, आर्थरायटिस. 85% आजार जे होतात ना, हे सायकोसोमॅटिक असतात. सायको म्हणजे मन आणि सोमा म्हणजे शरीर. तर मनामुळे शरीरावर जो परिणाम झालेला आहे, ते सगळे आजार सायकोसोमॅटिक कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि 85% आजार अगदी सायन्सने प्रूव्ह केले की हे सगळे सायकोसोमॅटिक आहेत. बरेच लोकांना आपण बघतो की त्यांच्या रिलेशनशिपमध्ये त्यांना व्यवस्थित कम्युनिकेट करता येत नाही, त्यामुळे बरेचसे नातेसंबंध हल्लीत तुटतात. म्हणजे अगदी डिवोर्सचे इतके कॉमन झालेत की लोक सहजासहजी डिवोर्ससुद्धा होऊन जातात. मी हे म्हणत नाही की डिवोर्स चांगला की वाईट ह्याच्यासाठी मी म्हणत नाही, पण डिवोर्स इतका कॉमन झाला आहे की ज्याच्यामध्ये मेन जर आपण जर पाहिलं तर त्या दोघांचं कम्युनिकेशनच नसतं. मिसकम्युनिकेशनमुळे होणारे डिवोर्सच जास्त पाहिलेत. आपण बघतो ऑफिसमध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतात की लोक स्वतःच्या बॉसबरोबर ॲडजस्ट करू शकत नाहीत, किंवा बॉस तुमच्याबरोबर ॲडजस्ट करू शकत नाही, तुमचं स्वतःच्या कलिग्सबरोबर ॲडजस्ट होत नाही. सो इट इज, आपण बघतो की कशा पद्धतीने आपल्या लाईफमध्ये सध्या प्रॉब्लेम्स चालू आहेत. आणि 99% प्रॉब्लेम्स हे आपण स्वतः क्रिएट केलेले असतात. येस, लोकांबद्दल मी म्हणत नाही, लोक कशीही असू देत, आपण जगाला चेंज करू शकत नाही, पण स्वतःमध्ये जर आपण तसे बदल घडवून आणले तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हेल्थ, तब्येत तुमची, रिलेशनशिप, नातेसंबंध, स्वतःबद्दलची जी रिलेशनशिप आहे ती, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणता येईल. येणारा जो आता आपला वर्कशॉप आहे, ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की सर्वप्रथम स्वतःचा स्वतःविषयी असलेलं नातं कसं व्यवस्थित इम्प्रूव्ह करायचं आहे, स्वतःशी इंटरनल कम्युनिकेशन कसं करायचं, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या जुन्या घटना, ज्या तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत, ज्या घटना अशा असतील की ज्या कायम तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुम्हाला त्रास देतात, आणि जेव्हा अशा घटना कंटिन्यू घडत राहतात ना मित्रांनो, तेव्हा ते सायकोसोमॅटिक आजारामध्ये कन्वर्ट होतात. माझ्या एका व्हिडिओमध्ये मी अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे की अशा घटनांमुळे सायकोसोमॅटिक आजार का होतात. अगदी ब्लड प्रेशर, डायबिटीस सारखे आजार तर इतके कॉमन आहेत की ते का घडतात. आपण टेक्निक शिकणार आहोत की अशा घटना स्वतःच्या मनातून त्याची इंटेन्सिटी कमी कशी करायची. आपण शिकणार आहोत की आपलं कम्युनिकेशन स्वतःशी आणि दुसऱ्याशी कसं इम्प्रूव्ह करायचं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बरेच जण माझ्याकडे येतात जेव्हा मी काउन्सिलिंग करतो, तेव्हा ते म्हणतात की नाही, माझी बायको मला समजूनच घेत नाही, माझा नवरा मला समजूनच घेत नाही. तर मित्रांनो, तसं नसतं. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाही आहे, ह्याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती तशी आहे. मी त्याला असं म्हणतो की आपण त्याला त्याच्या शब्दात कसं समजेल हे आपण समजावू शकत नाही. तर ही कलासुद्धा आपण या वर्कशॉपमध्ये शिकणार आहोत की तुम्ही स्वतःच्या त्याला समजेल अशा भाषेत कसं समजावू शकाल, हे कम्युनिकेशन कसं व्यवस्थित करता येईल, तुमच्या बॉसशी कसं तुमचं व्यवस्थित वर्तणूक असले पाहिजे, तुमच्या ऑफिसमध्ये कशा गोष्टी असल्या पाहिजे, जेणेकरून तुमचे ऑफिसमधले नातेसंबंध, तुमचा करिअर कसं व्यवस्थित सुधारेल, किती लवकर तुम्ही वरती जाऊ शकाल, याशाचं जे शिखर तुम्हाला पाहिजे ते कसं तुम्हाला आत्मसात करता येईल, हे सगळ्यात पहिले तुम्हाला शिकता येईल या वर्कशॉपमध्ये. या वर्कशॉपमध्ये तुम्ही टेक्निक शिकाल ज्या तुम्हाला स्वतःच्या आयुष्यामधला कुठलाही गोल असू दे तो कसा अचीव्ह करायचा हे शिकता येईल. या वर्कशॉपमध्ये तुम्ही हे पण शिकाल की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्या घटना ज्या घडल्या ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, किंवा अशा घटना ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे आयुष्यात जाता येत नाही, त्या घटनांना कसं त्याला ओव्हरकम करायचं. कारण काही वेळा बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपण मनात साठवून ठेवतो आणि त्या आपल्याला कायम आयुष्यभर बोचत राहतात, तर त्याची इंटेन्सिटी कमी कशी करायची हे पण तुम्हाला येणाऱ्या वर्कशॉपमध्ये शिकता येईल. मुख्य म्हणजे तुम्हाला हे जाणून घेता येईल की मनुष्याच्या ज्या 6 बेसिक गरजा आहेत, आपण आत्तापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा ह्या बेसिक नीड्स सगळ्या इकॉनॉमिक्सने डिफाईन केलेल्या, सायन्सने डिफाईन केलेल्या ह्या बेसिक आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक माणसाच्या 6 गरजा ज्या इमोशनल लेवलवर आहेत, 6 गरजा ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, आणि त्यातली प्रत्येक गरज ही किती महत्त्वाची आहे आणि ज्याच्या अनुषंगाने तुमचं आयुष्य डिफाईन होतं, तुमचं आयुष्य ॲक्च्युली डिफाईन होतं की ह्या 6 ज्या भावनिक गरजा आहेत
त्यामुळे तुमचं आयुष्य कसं पुढे जातं, तुमचे नातेसंबंध कसे आहे, तुमचं ऑफिस कसं आहे, ह्याचे टेक्निक्स आपण शिकणार आहोत की त्या सहा गरजा कशा अनालाइज करायच्या. तुम्ही नक्की त्या सहा गरजांमध्ये कुठं बसता, तुम्ही आज कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे, ह्याचा मॅप तुम्हाला बनवायला शिकवलं जाईल की ह्या सहा गरजांमध्ये तुम्ही कुठे आहात. 10 इमोशन्सच्या माणसाच्या आयुष्य ठरवतात. ते 10 इमोशन्स तुम्हाला शिकता येतील की नक्की कुठल्या प्रकारचा इमोशन तुम्ही किती दाबलेला आहे. तुम्हाला अशा टेक्निक शिकता येतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल पेन, इमोशनल पेन ॲक्च्युली काढता येईल. काही ब्रिदिंग टेक्निक्स अशा आहेत ज्या मी बाहेरून शिकलेल्या आहेत काही वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये, की ज्याच्यामुळे तुमच्या त्या ब्रिथिंग प्रोसेसमुळे तुमचं फिजिकल पेन, इमोशनल पेन, किंवा अगदी पुढे जा कॉन्फिडंट ज्याला आपण म्हणतो, अगदी आत्मविश्वास की मला उद्या एक महत्त्वाची मीटिंग आहे ती कशी अटेंड करायची समजत नाही, ह्या ब्रिथिंग टेक्निक्स ज्या आहेत ह्या तुम्हाला तिथल्या तिथे तो कॉन्फिडन्स डेव्हलप करून देतील. काही टेक्निक्स तुम्ही अशा शिकाल की क्षणभरात तुमच्यासमोर कोणी काहीही बोलू दे, तुम्ही रिॲक्टच करणार नाही, तुमची इमोशन शिफ्ट होतील. आपण बऱ्याच वेळा म्हणतो आम्ही कायम माझ्या घरी कायम कटकटी असतात, माझ्या ऑफिसमध्ये कायम कटकटी असतात आणि मला त्याचा त्रास होतो आणि लोक म्हणतात आम्हाला समजतच नाही त्यावेळी कसं करायचं. तर ह्या वर्कशॉपमध्ये तुम्ही अशा टेक्निक शिकाल की ज्याच्या अनुषंगाने समोरचा व्यक्ती काहीही बडबडू दे, तुम्ही झटक्यात तुमचे स्टेट ऑफ माइंड चेंज करू शकाल, तुमचे इमोशन चेंज करू शकाल आणि तुम्ही तो काहीही बडबडला तरी तुम्ही रिॲक्ट करणार नाही. कारण जेव्हा तुम्ही रिॲक्ट करता तेव्हा त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या शरीरावर होतो, तुमच्या मनावर होतो आणि असे परिणाम हे लॉंग टर्ममध्ये आजारामध्ये परिवर्तित होतात. असे परिणाम हे लॉंग टर्ममध्ये रिलेशनशिपला पण त्रास देतात. आजार म्हणाल तर अगदी कॅन्सरसारखे आजार जे आहेत हे सुद्धा सायकोसोमॅटिक आहेत. कारण प्रत्येक नेगेटिव्ह इमोशन हा कॅन्सरकडे नेऊ शकतो, सायन्सने हे प्रूव्ह केलेलं आहे. तर ह्या वर्कशॉपमध्ये आपण टेक्निक शिकणार आहोत की स्वतःच्या इमोशन्सवर कसा कंट्रोल करायचा, स्वतःच्या लाईफमध्ये जे बदल घडवायचे आहेत ते कुठल्या पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे आहेत हे आपल्याला शिकता येईल. आयुष्य हे पूर्णपणे स्वतःवर अवलंबून असतं की आपण कसे वागतो आहे, काय विचार करतो आहे आणि तो विचाराचा जो पॅटर्न आहे हा किती महत्त्वाचा आहे. आपल्याला हे पण शिकता येईल की एखादी समजा जर तुम्ही म्हणत असाल की नाही मला एखादी गोष्ट करता येत नाही, तर ती करता येत नाही म्हणजे त्याच्या मागची जी तुमची बिलीफ आहे ती बिलीफ खरंच बिलीफ आहे का ती सत्य आहे हे पडताळून पाहण्याची जी टेक्निक आहे हे पण तुम्हाला शिकता येईल की वेदर इट इज रियालिटी ऑर बिलीफ ऑर वेदर इट इज जस्ट रियालिटी, दोन्ही गोष्टी बघता येतील आणि त्याच्या अनुषंगाने तुमच्या स्वतःच्या बिलीफ सिस्टममध्ये तुम्हाला चेंज करता येईल. एकदा तुमची बिलीफ सिस्टम चेंज झाली की मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठा आमूलाग्र बदल घडून येतो आणि हा बदल तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखराकडे, मग ते रिलेशनशिप असो, हेल्थ असो, वेल्थ असो, तिकडे न्यायला अगदी सोपा पडतो. मला हे माहिती आहे की तुम्हाला स्वतःला तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळे बदल करून घ्यायचे आहेत आणि मला हे माहिती आहे की आता जेव्हा तुम्ही हे सगळं ऐकताय तर आत्तापर्यंत जेव्हा तुम्ही हे ऐकलं म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल घडवून आणायचे आहेत आणि हे बदल घडवून आणायचे आहेत म्हणूनच तुम्ही हे सगळं ऐकत आहात. आणि हे ऐकताना मला हे माहिती आहे की तुम्ही ॲक्च्युली आता ते सगळे व्हिज्युअलाइज करायला चालू केलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडू शकतात. तर हे सगळे जे टेक्निक्स आहेत ह्या शिकण्यासाठी येणारं जे आपलं वर्कशॉप आहे ह्या वर्कशॉपच्या खाली मी तारखा देतो आहे, माझा मोबाईल नंबर देतो आहे, ते तुमच्या शहरामध्ये ह्या वर्कशॉप्स होणार आहेत. तुम्ही माझ्या या नंबरवर मला केव्हाही कॉल करू शकता आणि पुढच्या आणखीन डिटेल्ससाठी पण विचारू शकता. तर हे वर्कशॉप जे आहेत हे पूर्णपणे तुमच्या आयुष्याला एक मोठं वेगळं वळण देणार आहेत. मग ते अगदी तब्येत असो, रिलेशनशिप असो, करिअर असो, कुठल्या क्षेत्रामध्ये हवं त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ते बदल घडवून आणता येतील. तर मित्रांनो मला माहिती आहे की तुम्ही जेव्हा तुम्ही हे सगळं इथपर्यंत ऐकत आलेला आहात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खरंच बदल घडवून आणायचे आहेत आणि हे बदल आपण एकमेकांच्या सहकार्याने तुम्हाला त्या टेक्निक्स मी जेव्हा तुम्हाला शिकवेन तर तुम्हाला ते शिकायला मिळतील. मी स्वतः या टेक्निक्स आधी स्वतः वापरलेल्या आहेत. मला रिसेंटली मध्यंतरी 15 डिसेंबरला दिल्लीमध्ये त्याच्यासाठी अवॉर्ड पण मिळाला, बेस्ट इमोशनल वेलनेस कोच ऑफ इंडिया. तर तुम्हाला या सगळ्या टेक्निक्स शिकायला मिळतील ह्या वर्कशॉपमध्ये. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड. मला माहिती आहे की तुम्ही या सगळेजण हे जे लोक हे ऐकता व्हिडिओ ह्या वर्कशॉपसाठी नक्की आवर्जून येण्याचा नक्की मला त्यासाठी नक्की कॉल कराल. सो स्टे ट्यून्ड. आपण कायम दर शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 फेसबुक लाईव्हला भेटतच आहोत आणि इथून पुढेही भेटत राहू. मी विवेक मंत्री, तुमचा वेलनेस कोच. आय प्रे तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या सुख, समाधान, यश, कीर्ती तुम्हाला कायम लाभो. स्टे ट्यून्ड. थँक्यू.